नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेस मध्ये. आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे की या युवकांना मुलांना कशा पद्धतीने मार्गदर्शनाची गरज आहे. सर्वात प्रथम की विद्यार्थ्यांनी मुलांनी आणि मुलींनी त्यांची मानसिकता तयार करणं गरजेचं आहे. आजकालच्या मुलांची मी का शिकतो ही मानसिकता तयार नाही आहे. आणि शालेय पातळीपासून त्यांना त्यांची जी काही मूल्य आहेत ते मूल्य त्यांच्या मनामध्ये त्यांच्या रक्तामध्ये रुजवणं ही काळाची गरज आहे. कारण आजकाल प्रत्येक मुलांची एक गँग झालेली आहे, एक त्यांचा भाई झालेला आहे. आपल्याला त्या मुलांना त्याचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तू स्वतः काय करू शकतो आणि तुला स्वतःच एक अस्तित्व निर्माण करायचं आहे आणि तू राष्ट्र निर्मितीसाठी काय करू शकतो, तू कौशल्य कशा पद्धतीनं विकसित केल्याच्या नंतर तू स्वतःच्या पायावर कसा उभा राहू शकतो, या गोष्टीच्या मार्गदर्शनाची अत्यंत अत्यंत गरज आहे. विद्यार्थ्यांना विविध उदाहरणातून आपल्याला ते लहानपणापासून पटवून देणं आजच्या काळाची गरज आहे. कारण सर्वात महत्वाचं की या स्पर्धेच्या युगामध्ये आणि या भरकटलेल्या पॉलिटिक्सच्या या सर्व गोष्टीमध्ये आजचा नवयुवक प्रत्येकाला आपणच खूप ताकदवान आहे ही गोष्ट तो समजायला लागलेला आहे. आणि म्हणून त्याच्या खिशात नाही दाम तरी तू कर माझ्या भाईचं काम, हे या गोष्टीसाठी तो आज पात्र ठरत आहे. ही गोष्ट मात्र एक या नवयुवकाला ती शोकांतिकेची गोष्ट आहे. आई वडिलांना त्या मुलांकडे द्यायला वेळ नाही, कारण ते स्वतःच्या मुलाचं भवितव्य उज्ज्वल व्हावं म्हणून ते काबाळ कष्ट करतात. सकाळी 6 नंतर ते घराबाहेर पडतात तर रात्री 10 ते घरी येतात. मग त्या मुलांचा अभ्यास घेणार कोण? आणि जरी ते घरी असले तरी त्यांना तो आजकालचा कठीण अभ्यासक्रम समजत नाही आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला शालेय पातळीपासून त्या मुलाला एक त्याची मानसिकता तयार करणं आणि त्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची संधी निर्माण करून देणं ही काळाची गरज आहे. तरच तो विद्यार्थी समाजाचं आणि परिणामी राष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल करू शकतो, यात मात्र शंका नाही. अत्यंत महत्वाचा मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांना एक क्वालिटी एज्युकेशन देणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं क्वालिटी एज्युकेशन दिल्याच्या नंतर स्किलफुल पाया मजबूत केल्याच्या नंतरही त्याला जॉब आहे की नाही या भीतीमुळे, आणि सर्वात महत्वाचं की त्याला जर जॉब पाहिजे असेल तर त्या स्पर्धेत टिकण्यासाठी या पूर्ण प्रोसिजर मध्ये तो विद्यार्थी एक प्रकारचा भरगडला गेलेला आहे याची त्याला भीती आहे. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. सर्वात महत्वाचं की मला पुढचा कोणीतरी पेपर दाखवेल आणि मी लिहिणार, थोडंफार मी स्वतः वाचणार आणि पास होणार, ही त्याच्या मनातली भीती आता दूर करणं गरजेचं आहे. परीक्षा पद्धत ही खऱ्या अर्थानं स्ट्रिक्ट असायला पाहिजे. आणि जर कोणी कॉपी केली तर डायरेक्ट 5 तो सस्पेंड पाहिजे. त्या मनामध्ये विद्यार्थ्यांच्या भीती नाही, हे वस्तुस्थिती आहे. कारण मी ग्राउंड लेवलवरचा शिक्षक आहे. मी प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक ग्राउंड लेवलला समाजात एक्झॅक्ट काय चालतं ही गोष्टीचा अभ्यास करणारा टीचर आहे. त्यामुळे परीक्षा पद्धत ही एवढी स्ट्रिक्ट पाहिजे की त्या विद्यार्थ्याला जर का 5-3 जर परीक्षा देता आली नाही तर ही भीती त्या विद्यार्थ्याच्या मनात असेल तर तो कधीही कॉपी करणार नाही. ही गोष्ट अधोरेखित होणे अत्यंत गरजेचं आहे. पण ही गोष्ट आता कोणीतरी नवीन तरुणांनी हातात घेण्याची गरज आहे. कारण समाजामधल्या मुलांचा पालकांचा कुणावरच कुणावर विश्वास राहिलेला नाही आहे. आणि हे विश्वास पात्र ठरण्यासाठी आपल्याला एक मजबूत अशा पद्धतीची शिक्षण प्रणाली अंमलात आणणं गरजेची आहे. आणि सरकारचं धोरण जरी चांगलं असलं तरी अंमलबजावणी ही कोणत्या पद्धतीनं होते हे समाजातले मुलं मुली सर्व पालक हे डोळ्यानं बघत असतात. ते क्षेत्र कोणतंही असू द्यावा ही अंमलबजावणी पारदर्शक होणं काळाची गरज आहे. लोकसंख्या वाढत चाललेली आहे, समस्या वाढत चाललेल्या आहे. आणि ज्यावेळेस हे गव्हर्नमेंट पातळीवर प्लॅनिंग करत असतं तर त्यावेळेस त्याचा परिणाम विद्यार्थी अभ्यास करत असतात. कारण त्याला तो पीएमटीची गाडीची वाट बघताना अर्धा तास 15 20 मिनिटं थांबतो. त्यामध्ये असणारी ढकलाढकल,
त्यामध्ये असणारे अनेक गोष्टीचे प्रॉब्लेम तो फेस करत असतो। मला एका विद्यार्थ्याने असं विचारलं की सर, मी ज्याला वोटिंग दिलं तो विमानातून फिरतोय आणि मी वोटिंग करणारा मात्र या पीएमटीच्या गाडीतून दररोज मला धक्के बसतात, सर या दोन गोष्टीतला जरा मला फरक समजून सांगता का? मी म्हटलं, बाळा हा विषय खूप मोठा आहे, ज्या वेळेस मी तुला सांगणार त्या दिवसपासून तू स्वतःला प्रश्न विचारायला आजपासूनच सुरुवात करशील, एवढं खतरनाक पद्धतीनं मी त्याला विश्लेषण करून सांगितलं। आणि तो म्हणाला की सर, मी माझा मोठा झाल्याच्या नंतर मी फक्त स्वतःचाच पक्ष काढणार, आता तुम्ही विचार करा की मी त्याला काय काय सांगितलं असं। या गोष्टीची त्याला काळाची गरज आहे की निगेटिव्ह काय आहे, पॉझिटिव्ह काय आहे, सच्चाई काय आहे, इमानदारी काय आहे, प्रामाणिकता काय आहे, हे गोष्टीचे जे गुण आहेत, हे गोष्टीचे गुण त्याच्या प्रॉपर पद्धतीनं त्याच्या जर का लक्षात आले तर तो भविष्यात खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायावर उभा राहील आणि नवीन काहीतरी गोष्टी घडेल, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो। थँक्यू, धन्यवाद।